आता बातमी आहे सांगलीमधली. अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा खटला आहे तो जलदगती न्यायालयाकडे सोपवावा आणि यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला सांगलीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आपले व्यवहार आणि दुकानं बंद ठेवली आहेत. त्यामुळे आज आठवड्याचा पहिला दिवस असतानाही सकाळपासून उघडणारी मुख्य बाजारपेठेतील दुकानं आज बंदमध्ये सहभागी झाल्यानं उघडलीच नाही आहेत. त्यामुळे सांगलीतील बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून आलाय. या बंदच्या पार्श्वभूमीवरती सांगली शहर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सर्वपक्षीय कृती समितीकडून रॅलीद्वारे बंदचं आवाहन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील सादर करण्यात आलंय. आपण बघतोय की सांगलीमध्ये अनिकेत कोथळेच्या मृत्यूप्रकरणी सर्व पक्षांनीही बंदची हाक दिली आहे, पण या बंदला कुठेतरी गालबोट लागलाय. यावेळी काही अज्ञातांनी सांगली एसटी बसवरती दगडफेक केली आहे. यामध्ये औरंगाबाद सांगली या बसवरती दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली एसटी आगारानं सर्व एसटी सेवा बंद केल्या असून प्रवाशांची यामुळे गैरसोय होते आहे.